मित्रांनो, महिन्याच्या पहिल्या तारखेला जेव्हा पगार हातात येतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, पण जसजसा हा पगार खर्च होऊ लागतो तेव्हा आपल्याला खूपच वाईट वाटत असते। पैसा हातात आला की अशी काही कामे निघतात की तुम्ही त्यांना टाळू शकत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार याचं कारण तुमच्या ग्रहांची कमजोरी हे असू शकते, ज्यामुळे तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्थितीतून मुक्त होण्याचे शास्त्रानुसार सांगितलेले काही उपाय पाहणार आहोत। ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला प्रसिद्धी व सन्मान मिळवून देणारा ग्रह मानले गेले आहे। आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्यग्रह शक्तिशाली असेल तर त्याचा प्रभाव आपल्या करिअर किंवा बिझनेसवरही पडतो। कुंडलीतील सूर्यग्रहाची दशा मजबूत करण्याचे काही उपाय आहेत। पहिला उपाय आहे, रात्री झोपताना एक ग्लास दूध आपल्या उशाशी झाकून ठेवावे। सकाळी लवकर उठून स्नानादीने निवृत्त झाल्यानंतर हे दूध एका बाभळीच्या झाडाला अर्पण करावे। झाडाला दूध वाहत असताना तुमचे तोंड पूर्व दिशेला म्हणजेच सूर्याकडे असावे। या उपायामुळे हळूहळू तुमच्या कुंडलीतील सूर्याची दशा सुधारू लागेल। तसेच रविवारी गरिबांना अन्नदान दिल्याने देखील सूर्य भगवान प्रसन्न होतात। मित्रांनो, हे उपाय केल्यामुळे तुमचे वायफळ खर्च कमी होतील, तुमच्या हातात पैसा टिकू लागेल, काही दिवसांमध्येच तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसून येईल। जर तुम्हाला देखील तुमच्या करिअरमध्ये असेच अडथळे येत असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन उपायासह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।